श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील शिखरावर ध्वज लावण्याची 500 वर्षाची परंपरा अद्यापही कायम आहे. दरवर्षी अश्विन नवमीला देवीच्या शिखरावर मध्यरात्री ध्वज फडकवला जातो. दरम्यान विजयादशमी निमित्त गडावर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सोमवारी या ध्वजाची मिरवणूक काढण्यात आली. ज्या ठिकाणी ध्वज फडकवला जातो ते शिखर समुद्रसपाटीपासून 5000 मीटर उंच आहे. सरळ व अवघड अशा शिखरावर ध्वज लावण्याची परंपरा तरेगाव येथील गवळी परिवाराने आजही जपली आहे. याच परिवारातील सदस्य ध्वज लावण्याचे मानकरी आहे. या शिखरावर जाण्यासाठी कुठूनही रस्ता नाही. सरळ शिखरावर जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणेच असल्याचं सांगितलं जातं. परंतु कसलीही दुखापत न होता हे कार्य कित्येक वर्षापासून पार पडते. हा सोहळा बघणे म्हणजे डोळ्याचं पारणं फेडण्यासारखं आहे. या ध्वजासाठी मध्यरात्री 12 वाजता शिखरावर जाऊन तेथील पूजाविधी करण्यासाठी 10 फूट लांब काठी, 11 मीटर केशरी कापडाचा ध्वज, पूजेसाठी गहू, तांदूळ, कुंकू, हळद व जाणाऱ्या मार्गातील विविध ठिकाणी देवतांसाठी लागणारे साहित्य, नैवेद्य आदींसह साहित्य घेऊन जावे लागते. यावेळी मिरवणूक काढण्यापूर्वी ध्वजाची विधिवत पूजा करण्यात आली व त्यानंतर ध्वजाची लक्षात घेऊन चोख नियोजन करण्यात आले होते. हा सोहळा पार पाडण्यासाठी देवी संस्थांचे प्रकाश पगार, भरत शेलार, नारद आहिरे, प्रकाश जोशी, दिलीप पवार, मुरलीधर गायकवाड, प्रकाश जोशी, मुरली गावित, प्रशांत निकम, किरण राजपूत, गोविंद निकम, संतोष चव्हाण, नरेंद्र सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य गणेश बर्डे, राजेश गवळी, ग्रामस्थ अजय दुबे, मयूर बेनके, मयूर जोशी, राजू अष्टेकर, विजय दुबे, विवेक बेनके, प्रकाश कळवे आदींनी परिश्रम घेतले. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रघुवीर जोशी, वणीगड.